और इस वक्त की बड़ी खबर कोरोना वैक्सीन को लेकर आई है, जहां मनपा के अतिरिक्त आयुक्त राम जोशी ने वैक्सीन को लेकर बड़ी बात कही है। जोशी ने कहा है कि 1 दिसंबर से वैक्सीन की डोज फ्री नहीं मिलेगी, यानी अगर 1 दिसंबर के बाद आपको वैक्सीन चाहिए तो आपको इसके लिए शुल्क देना पड़ेगा। इसमें राम जोशी ने जनता को आग्रह भी किया है कि जल्द से जल्द अपना फ्री डोज ले लें। आइए आपको दिखाते हैं कि वैक्सीन को लेकर उन्होंने क्या कुछ कहा है। नागपूर महानगरपालिकेची सध्याची लोकसंख्या विचारात घेता जवळपास 19,73,000 एलिजिबल लोक आहेत, म्हणजे जे 18 वर्षाच्या वरती आहेत। कारण 18 वर्षाच्या खालच्या लोकांसाठीचं अजून वॅक्सिनेशनचे डोजेस सुरू झालेले नाही। या 19,73,000 फर्स्ट डोज जवळपास 16,92,000 झाले, म्हणजे 17 लाखाच्या जवळपास आज आपण पोहोचलेलो आहोत। परंतु अद्यापही अजून 2,70,000 एवढे लोक अजून फर्स्ट डोसपासूनसुद्धा वंचित आहेत। यासाठी नागपूर महानगरपालिकेने जे वेगवेगळे प्रयत्न केले, आपल्याकडे जवळपास 160 वॅक्सिनेशन सेंटर्स आपण सुरू केलेले आहेत। जे फॉरेन गोईंग स्टुडंट्स होते त्यांच्याकरता वेगळी लिंक तयार करून त्यांनासुद्धा आपण वॅक्सिनेशन करून घेतलेलं आहे। जे लोक घरून निघू शकत नव्हते, सिनियर सिटिझन्स होते, हँडिकॅप होते, त्यांच्याकरता आपण पहिल्या टप्प्यामध्ये घरोघरी आपल्या वॅक्सिनेशनच्या टीम्स अलॉंग विथ डॉक्टर्स पाठवून त्यांचं वॅक्सिनेशन पण करून घेण्याचा प्रयत्न केला। नंतर काही स्लम एरियामध्ये आपण प्रत्येक घराघरात जाऊनसुद्धा आणि वेगवेगळे लोकेशन्स लोकांच्या सोयीनी बदलवून त्याच्यासाठीसुद्धा आपण वॅक्सिनेशनचा प्रयत्न केला। आमचा सगळा 160 ज्या टीम्स आहेत या सगळ्यांचा वापर करून अजूनही आम्ही वॅक्सिनेशन चालवतो आहे। राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे 30 नोव्हेंबरपर्यंत आम्हाला फर्स्ट डोज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि